श्री संत सद्गुरु ब्रह्मांड नायक बाळूमामाच्या नावानं चांग भलं। तर बाळूमामांच्या कृपेने आणि आशीर्वादाने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण हो, हीच बाळूमामाच्या चरणी प्रार्थना। तर या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका, कारण मामा तुम्हाला एक संकेत देऊ इच्छित आहेत आणि येणाऱ्या पुढील सप्ताहामध्ये तुमचे जीवन हे आनंदाने भरून जाणार आहे। तर सुख समृद्धी ऐश्वर शांती तुमच्या मार्गाने येत आहे। मामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। मामा म्हणतात, माझ्या बाळा, मी काय सांगतोय ते शांतपणे ऐकून आणि समजून घे। जर का तू एकीकडे जिवंत माणसाची मन दुखवत असशील आणि दुसरीकडे माझी सेवा करत असशील, माझे नामस्मरण करत असशील, खूप देवपूजा करत असशील, म्हणजे सगळी पापे धुतली जातात आणि देव आपल्याला पावेल असे समजणे ही तुझी सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे। मी चराचरात व्यापून आहे, आधी कुणाचे मन दुखवू नको। कोणाला वाईट बोलणे, कुणाला अपशब्द बोलणे हे टाळ। मोठ्यांचा आदर कर, गरजूला मदत कर, माझे तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे। आणि तू खरा मामांचा भक्त असेल तर आधी हे आचरणात आण, मला आनंद होईल आणि मग तुमचे आनंद कोणीही थांबवू शकणार नाही। उपवास करा किंवा नका करू, तुमची मर्जी। जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण मोह मात्र नक्की आवरा। तुम्ही रोज मंदिरात जा किंवा नका जाऊ ही तुमची इच्छा आहे। तिथे नतमस्तक झाला नाही तरी चालेल, पण तुमचा अहंकारावर मात्र नक्की विजय मिळव। तुम्ही मंदिरात सेवेला या किंवा नका येऊ ही तुमची आवड आहे, त्यासाठी सवय नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये देव पाहायला नक्की शिका। कर्माची भीती नक्की मनात ठेवा। तुमच्या मरणानंतर तुमचे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्यच बरोबर येणार आहे, याची पदोपदी जाणीव ठेवा। तुझा मामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर हो मामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा, तुम्ही भाग्यवंत ठराल। आणि जीवनाचा हा प्रवास अगदी सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो। म्हणून जीवनाचा आनंद घ्यायला शिका, वर्तमानात आनंदी राहायला शिका, भविष्याच्या चिंतेमध्ये आयुष्य वाया घालवू नका। ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी अनेक वाद संपतील। तुम्ही मामांच्या या म्हणण्यावर सहमत असाल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। आयुष्य हे सरळ आणि साधं आहे, ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांचं। तुमच्या अपेक्षा आणि गरजांना आवर घाला, मग बघा आयुष्य कसं सुंदर वाटेल। आणि आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही। इतरांनी आपल्याकडे टाकलेल्या विटांपासून एक खंबीर पाया निर्माण करा, आणि जो तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतो त्याच्या मागे तुम्ही उगाचच धावू नका। कधी स्वतःला कमी लेखू नका, कारण या जगात प्रत्येक व्यक्ती ही अनोखी आहे। स्वतःवर लक्ष केंद्रित करा, कारण तुमचं लक्ष विचलित करणारे तुम्हाला खूप जण भेटतील। अस्तित्व टिकवायचं असेल तर स्वतःमध्ये हिम्मत पाहिजे। एकटं असलं तरी सर्वांना पुरून उरायचं, आणि आपले विचार हे नेहमी चांगले ठेवा। तुमच्यासोबत कधीच वाईट होणार नाही। जर का तुम्हीही वाईट गोष्टींपासून लांब असाल तर मामांची कृपा, मी वाईट गोष्टींपासून लांब आहे असं टाईप करा, आणि मामांची कृपा अशीच तुमच्यावर राहील। शांत राहून निरीक्षण करायला शिका, कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं। काही गोष्टींना आपले मामा उत्तर देतात। आपली प्रतिष्ठा खूप सांभाळा, कारण हीच एक अशी गोष्ट आहे जी आपल्या वयापेक्षा जास्त टिकते। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी कधीच नसते, आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमीही कधीच नसते। तर आयुष्यात थोडं सांभाळून चला। पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की
ते पाप आहे हे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो. मामा म्हणतात, असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही आणि जो कधी कामना करत नाही, तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्माचा त्याग करतो, तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे. आणि जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाहीत, एवढे ध्यानात ठेवा. मित्रांनो, आपले मामा काय सांगतात हे नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे. तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे आणि जे कमावलं आहे ते इथेच ठेवून जायचं आहे. तुम्ही चांगले कर्म करा, सोबत तुमच्या तेच जाणार आहे. रडल्याने तर अश्रूसुद्धा परके होतात आणि हसल्याने परकेसुद्धा आपले होतात. आणि मला तीन अति आवडतात, ज्यात मी नाही आपण असतो. आणि जर कुणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा, कारण आजकाल समजून घेण्याची पद्धत बंद झाली आहे आणि माणूस मेल्यावरच माणूस चांगला होता असे म्हणण्याची प्रथा आहे. जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही आणि हीच खरी व्यथा आहे. निंदकांना कधीही घाबरू नका. त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या, कारण त्यांच्यामुळेच आपलं वर्तन सुधारत जाते आणि आपली प्रगती होत राहते. आणि ज्याप्रमाणे गल्लीत दोन चार डुकरं असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही, त्याचप्रमाणे आपल्या अवतीभोवती दोन चार निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास कधीच होत नाही. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर ते जळतात. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीचीही जोड असावी लागते. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं, कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणाचं आयुष्य हे मरणापर्यंत असतं. अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका, कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती व माणसं तुटणार नाही याची फक्त काळजी घ्या. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. लोक तुमची स्तुती करोत वा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करो वा न करो, तुमचा मृत्यू आज होवो वा उद्या, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. तर मामा म्हणतात, दगडात तुम्हाला देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात, पण माणसात माणूस का दिसत नाही? आणि ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी मला सुद्धा प्रसन्न व्हावंच लागेल. बोला मग बाळू मामाच्या नावानं चांग भलं. तर बाळू मामाच्या कृपेने आणि आशीर्वादाने तुमची सर्व दुःख अडचणी आणि समस्या दूर हो, हीच बाळू मामाच्या चरणी प्रार्थना. आणि असेच बाळू मामांचे संदेश दररोज ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांना या आशीर्वादाची या संदेशाची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ आत्ता शेअर करा. तर मग चला आपण आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये अशाच नवीन संदेशासह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि बाळू मामांचे अखंड नामस्मरण दररोज करत रहा.